नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनेलवर आपलं स्वागत आहे मंडळी काळ्या मुंगीला देव मुंगी आणि लाल मुंगीला राक्षस मुंगी अशी मुंग्यांची ओळख आपल्याला लहानपणी करून देण्यात येते काळ्या मुंग्या चावत नाहीत तर लाल मुंग्या डंख मारून जातात त्यांच्या याच गुणधर्मांमुळे त्यांना अशी उपाधी मिळाली असावी अशा मुंग्यांचे घरात अचानक येणे काही संकेत देते का हेच समजून घेण्याचा प्रयत्न आपण वास्तुशास्त्राचा आधार घेऊन करणार आहोत पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला लाईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो मंडळी वास्तुशास्त्रावर तुमचा विश्वास आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणा आणि जर विश्वास नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नाही म्हणा चला आता बघूया घरात अचानक मुंग्या दिसणे हा कसला संकेत असतो काळ्या मुंग्या येणे हा सुबत्तेचं लक्षण समजलं जातं साखरेचा डबा घरात असूनही त्याला रोज मुंग्या लागत नाहीत मात्र अचानक कधीतरी रेशनच्या दुकानाबाहेर रांग लागावी तशी साखरेच्या डब्याला मुंग्यांची रांग लागलेली दिसते ती शुभ आहे वास्तुशास्त्र सांगते या मुंग्यांना गव्हाचे पीठ किंवा साखर घालावी त्या तृप्त होऊन आपला मार्ग बदलतात त्यांच्या आगमनाने घरात शुभ वार्ता येते मंडळी घरात तांदळाच्या डब्यालाही काळ्या मुंग्या लागत असतील तर तेही शुभ लक्षण आहे असं वास्तुशास्त्र सांगतं आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं ते चिन्ह आहे अशा वेळी मुंग्यांना साखर खायला घालावी साखरेला किंवा गुळाच्या ढेपेला मुंग्या चिकटणं सामान्य आहे परंतु एखादा पदार्थ पडलेला असताना काळ्या मुंग्या त्याला चिकटलेल्या दिसल्या किंवा तो पदार्थ खाताना दिसल्या तर ते दृश्य शुभ मानलं जात नोकरी व्यवसाय मध्ये प्रगती होते पण या उलट लाल मुंग्या दिसणे अशुभ मानले जाते भांडण संकट वित्त हानीचे ते लक्षण आहे त्यांना उपाशी न मारता गव्हाचे पीठ खाऊ घालावे पीठ खाऊन झाल्यावर मुंग्या फार काळ टिकत नाहीत आपला मार्ग बदलतात त्याचप्रमाणे लाल मुंग्यांसाठी कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक वापरण्यापेक्षा आपल्या घरात लिंबू असेल तर लिंबाला सोलून म्हणजेच काही साल काढून त्याचे तुकडे करावे आणि हे तुकडे लाल मुंग्या असतील त्या ठिकाणी नेऊन ठेवावे काही वेळातच मुंग्या तिथून नाहीशा होतील दुसरा उपाय म्हणजे आपण तेज पानाचे तुकडे करून देखील मुंग्या असलेल्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा लवंग आणि काळी मिरी देखील तुम्ही वापरू शकता मंडळी वास्तुशास्त्राप्रमाणे मुंग्या कोणत्या बाजूने येतात हे पाहणेही महत्वाचे ठरते पूर्वेकडून येणाऱ्या मुंग्या शुभ वार्ता आणतात पश्चिमेकडून येणाऱ्या प्रवासाची सूचना देतात दक्षिणेकडून येणाऱ्या आर्थिक बाजू भक्कम होण्याचे चिन्ह दर्शवतात तर उत्तर दिशेने येणाऱ्या आनंदाची चाहूल देतात तर मंडळी हे होतं घरात मुंग्या दिसल्यानंतर काय होतं याचं विश्लेषण वास्तुशास्त्राप्रमाणे लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा